स्वयंसेवी सेविकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा या मागणीसाठी आयटकच्या वतीनं खासदार चंद्रकांत खैरे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. आगामी अर्थसंकल्पात अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी भरीव आर्थिक तरतूद करावी यासाठी लोकप्रतिनिधींच्या नात्यानं पुढाकार घ्यावा. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा. निवृत्तीनंतर दरमहा 5,000 रुपये पेन्शन देण्यात यावं. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना ESI चा लाभ देण्यात यावा यासह अन्य विविध प्रलंबित मागण्या संदर्भात केंद्रातील लोकप्रतिनिधी असलेले जिल्ह्याचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मागण्यांसाठी पुढाकार घ्यावा यासाठी आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं खासदार खैरे यांचे कार्यालय आणि निवासस्थानासमोर घोषणाबाजी करून ठिय्या आंदोलन करण्यात आलं. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक राम बाहेती यांनी MCN शी बोलताना अधिक माहिती दिली. वाढत्या महागाईच्या काळात जी मुख्य मागणी आहे की या कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या. आमदारांचे पगार वाढतात, खासदारांना सुख सुविधा मिळतात, त्यांचा प्रस्ताव डबल, खासदारांचाही प्रस्ताव पडलेला आहे संसदेत. 7वा वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू झालेला आहे. आमचा कशालाच विरोध नाही, ना खासदारांच्या पगारवाढीला, ना आमदारांच्या पगारवाढीला, ना 7वा वेतन आयोगाला. आयटक आणि लालबावट्याचं एवढंच म्हणणं आहे की येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपण आवाज उठवा खैरे साहेब आणि देशभरातील सर्व खासदारांनो, आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या. जर ते शक्य नसेल सध्याच्या परिस्थितीत तर किमान 20,000 रुपये अंगणवाडी सेविकेला आणि मदतनीसाला 15,000 रुपये मानधन द्या. रिटायर झाल्याबरोबर 5,000 रुपये किमान पेन्शन द्या. या प्रमुख मागण्यांसाठी आणि ESI चे आपण प्रमुख आहात तर ESI ची सेवा देखील या सर्व कर्मचाऱ्यांना मिळावी अशा प्रकारची आमची ती मागणी आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात खासदार चंद्रकांत खैरे यांना शिष्टमंडळाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं. यावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात आगामी अर्थसंकल्पात मुद्दा उपस्थित करून भरीव आर्थिक तरतूद करण्याचं आश्वासन खासदारांनी शिष्टमंडळाला दिलं. मागणी मी लोकसभेच्या या अधिवेशनामध्ये, म्हणजे आता ह्या 11 तारखेपर्यंत जे अधिवेशन चालणार त्यामध्ये नाही, परंतु 9 मार्चपासून जे 1.5 महिना अधिवेशन चालणार आहे त्यामध्ये हा मी प्रश्न उपस्थित करणार आहे. त्यावेळेस मी राम बैती सर आणि अशफाकजी आणि बाकी त्यांच्या लीडर्सना मी दिल्लीला बोलून घेईन आणि त्यांना त्यावेळेस लोकसभेतसुद्धा मी प्रश्न मांडेल. त्यावेळेससुद्धा ते असतील गॅलरीमध्ये. त्याशिवाय मी स्वतः कामगार मंत्र्यांकडे यांना घेऊन जाईल. जे आमचे बंडारू दत्तात्रय त्यांच्याकडे मी कामगार सेक्रेटरीकडे घेऊन जाईल. आमच्या मॅडम आहेत त्या, त्याप्रमाणे डायरेक्टर जनरल ESIC त्यांच्याकडे घेऊन जाईल. लवकर लागू करण्याचा निर्णय घेऊन त्या ठिकाणी. आणि त्याचप्रमाणे प्रॉव्हिडंट फंडचे चीफ कमिशनर जे आहेत तेसुद्धा त्यांच्याकडेसुद्धा मी घेऊन जाईल आणि प्रॉव्हिडंट फंडसुद्धा लागू करा ही भूमिका त्या ठिकाणी मांडणार. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हा संघटक अनिल गवळे, अशफाक सलामी, ॲडव्होकेट अभय टाकसाळ, तारा बनसोडे, मुरली म्हस्के यांच्यासह अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.